संघटनेच्या शक्तीच्या आधारावर एकत्रित संघटित गडा संघर्षासाठी। पक्ष कितीही विचाराने सशक्त असेल, मजबूत असेल, पण बूथ पर्यंत जर आपली व्यवस्था योग्य पद्धतीने नसेल तरी त्याचा उपयोग होतो। या मंचावर उपस्थित या विधानसभेचे आपल्या सर्वांचे आवडते लोकप्रिय विधानसभा सदस्य दादाराव केचेजी, या विभागाचे प्रभारी श्री सुनीलजी, ग्रामीणचे आदरणीय अध्यक्ष आरवी नगराचे आदरणीय अध्यक्ष व मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व आदरणीय लोकप्रतिनिधी व या बैठकीला उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सर्व सेवाभावी शूरवीर कार्यकर्ता बंधूंनो व भगिनींनो, खरं तर आज मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे। आज कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा करण्याच्या ऐवजी राष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पार्टीने जो निर्णय केला आहे की मेरा बूथ सबसे मजबूत, की प्रत्येक कार्यकर्त्यांनी पार्टीच्या अनेक बैठकीमध्ये हे गीत ऐकलं, सुपंथ पर संघटन घडे चगो, सुपंथ पर बढे चगो, भला हो जिसमें देश का वो काम सब किए चलो। हे भारतीय जनता पार्टीच्या बैठकीत अनेकदा आपण हे गीत ऐकलं, संघटन घडे चगो हे गीताच्या शब्दाच्या चौकटीत बंदिस्त होता कामा नये। कारण जोपर्यंत संघटन मजबूत होणार नाही, सुदृढ होणार नाही, सशक्त होणार नाही, त्यामध्ये स्नेहाची प्रेमाची आपुलकीची भावना निर्माण होणार नाही, तोपर्यंत आपण भला हो जिसमें देश का वो काम सब किए चगो या मार्गापर्यंत पोहोचू शकत नाही। आणि म्हणून पक्षाने हा निर्णय केला की जनतेने विश्वास व्यक्त केला, जनतेने प्रेम व्यक्त केलं, भर भरून मातृपी आशीर्वाद दिला। म्हणजे 1952 मध्ये जेव्हा पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली, आज आपण पंडित दीनदयाळ उपाध्यायांना नमन केलं, वंदन केलं, आदरांजली व्यक्त केली, तेव्हा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्रद्धा अटलजी भारतीय जनता पार्टी ज्या नावानी आपण तेव्हा स्थापना केली होती ती जनसंघ, आपले 3 खासदार निवडून आले। 25 ऑक्टोबर 1951 ला पहिली सार्वत्रिक निवडणूक सुरू झाली, 21 फरवरी 1952 ला ती सार्वत्रिक निवडणूक संपली। म्हणजे आता तर 15 दिवसात 1 महिन्यात होते, पण तेव्हा साधारणतः 4.5 महिने लोकसभेची देशाची निवडणूक चालली होती, आपले 3 खासदार आले। पण संघटनेच्या शक्तीच्या आधारावर माननीय मोदीजींनी जेव्हा तुम्हाला मगा संघटनेच्या शक्तीच्या आधारावर एकत्रित संघटित गडा संघर्षासाठी तयार केलं, 3 खासदारावरून आपण 303 खासदारापर्यंत पोहोचलो। आज भारतीय जनता पार्टीचे शुद्ध 303 खासदार मोदीजींच्या नेतृत्वात आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने आज निवडून गेलेत। आणि सुदैवाने आपल्या पक्षाला तर नेत्यांची एक मोठी शृंखला आहे, पण ही खरं आहे की श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी ज्या भूमीतून यायचे ती म्हणजे उत्तर प्रदेश, आणि उत्तर प्रदेशच्या भूमीमध्ये श्रद्धा अटल बिहारी वाजपेयींनी आपल्या कामाची सुरुवात केली, आणि माननीय मोदीजी गुजरातमधून पुढे आले।
एकानी प्रभु राम मर्यादा पुरुषोत्तम आणि या वातावरणामध्ये पक्ष पुढे नेगा आणि माननीय मोदीजींनी 64 कगा निपुण असणाऱ्या भगवान कृष्णाच्या भूमीतून येऊन आज तेही वेगाने सत्य असत्य धर्म अधर्म चांगलं वाईट विकास विनाश या गढाईमध्ये आपल्या पक्षाकडे ते पुढे नेत आहेत. पण हे पुढे नेताना एक गोष्ट विसरता कामा नये की समजा उद्या एक थर्मल पॉवर स्टेशन माझ्या जिल्ह्यात आहे. थर्मल पॉवर स्टेशन मध्ये वीज तयार झाली तरी त्या विजेचा उपयोग नसतो जोपर्यंत ती वीज ट्रान्सफॉर्मर मध्ये येत नाही आणि ट्रान्सफॉर्मर मधून मग ती पंपात जात नाही. डायरेक्ट थर्मल पॉवर स्टेशनचं कनेक्शन कुठंच नसतं. तसं पक्ष कितीही विचाराने सशक्त असेल मजबूत असेल पण बूथपर्यंत जर आपली व्यवस्था योग्य पद्धतीने नसेल तर त्याचा उपयोग आपला विचार कितीही ऊर्जावान असला आपला विचार हा कितीही जनहिताचा असला आपला विचार हा कितीही लोकउपयोगी असला आपला विचार हा देशभक्तीचा असेल देशहिताचा असेल तरी त्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून यासाठी बूथ रचना म्हणजे आपल्या साधारणतः आपल्या विचारात काय भूमिका असते. बूथ रचना म्हणजे निवडणुकीच्या वेळी पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात अशी व्यवस्था म्हणजे निवडणुकीच्या दृष्टीने निवडणुकीच्या कार्यकाळात बूथ रचना म्हणजे पावसाळ्यातल्या छत्रीसारखी योजना आहे. नाही, बूथ रचना ही पक्षांनी निर्णय केला आणि म्हणूनच पहिल्यांदा बूथ रचनेसाठी कोणत्याही तालुक्यात पाठवताना पक्षांनी उत्तम काम केलं. पण आता पक्षांनी विचार केला की त्या उत्तम कामाला अतिउत्तम रचनेकडे आपल्याला जाता येईल का. मग अतिउत्तम रचनेकडे जायचं असेल तर आज मी जे आलो आहे ते फक्त कागदावर बूथ करायचे आणि खानापूर्ती करावी या अपेक्षेने आलो नाही. कारण जर बघितलं तर मी मनापासून आर्वीच्या सर्व कार्यकर्त्यांचं नेत्यांचं अभिनंदन करेन की नगर परिषदमध्ये तुम्ही तर 100 पैकी 100 गुण प्राप्त केले. तुमचं मनापासून अभिनंदन. जिल्हा परिषद मी बघत होतो, जिल्हा परिषद सर्कलमध्ये 6 पैकी तुम्ही 3 जिंकलेत. पंचायत समिती सर्कलमध्ये 12 पैकी 8 जिंकलेत. विजय चांगला प्राप्त केला आहे तुम्ही. पण असं म्हटलं जातं जो यशस्वी होतो की नाही त्याला सर्वात मोठी शिक्षा काय असते तर त्याच्यापेक्षा मोठं यश प्राप्त करावं लागतं. ते यश टिकवावं लागतं. आणि म्हणून आपलं स्वप्न काय की 100% आर्वी तालुका प्रत्येक बाबतीत. आज ग्रामपंचायत 72 पैकी 44 आहे ना. मग आमचा संकल्प काय 72 पैकी 72. आमचं स्वप्न काय तर आज जिल्हा परिषद सर्कल 6 आहे, 3 आमच्या हाती आहे, पुढच्या वेळी 6 पैकी 6. पंचायत समिती 12 आहेत ना, पंचायत समिती 12 पैकी 12. हे सत्तेच्या प्रेमापोटी सत्तेच्या स्वार्थापोटी किंवा तुमच्यापैकी कुणीतरी मोठा व्हावा त्याच्या घराच्या समोर जिल्हा परिषद सदस्य पाटील लागावी यासाठी मी हे सांगत नाही आहे. हे स्वप्न आपण यासाठी पाहतोय की या मतदारसंघात आणि विशेष करून आर्वी तालुक्यामध्ये जो देशभक्तीचा भारतीय जनता पार्टीचा विचार आहे देशहिताचा विचार हा गावागावाच्या जनाजनाच्या मनामनापर्यंत पोचवायचा आहे. आता हा जनाजनाच्या मनामनापर्यंत पोचवायचं स्वप्न असेल स्वप्न पूर्ण करायचं असेल तर एकानी चांगलं बोर्ड लावला होता. तो म्हणाला स्वप्न यशस्वीपणे पूर्ण करण्याची एकच औषधी आहे. स्वप्न यशस्वीपणे पूर्ण करण्याची एकच औषधी आहे आणि ती म्हणजे कष्ट. कष्ट नावाच्या कंपनीची औषधी तुम्ही घेतली तर तुमचं स्वप्न 100% पूर्ण होतं. मग आता आपण एक आठवडा कष्ट करण्याच्या साठी नियोजन करायचं आहे. मग हे नियोजन काय आहे?
आता तुमचे 107 बूथ आहे. मी ग्रामीण तालुका अध्यक्षाचं आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करेन की जेव्हा त्यांनी मी आल्यानंतर मग 107 बूथच्या प्रमुखांची यादी दिली. माझ्याकडे जरी शहराची यादी आली नसली तरी ग्रामीणची यादी मात्र मग पूर्ण 107 बूथची दिली. शक्ती केंद्र प्रमुख आहेत 27, त्याची यादी दिली. आणि शक्ती केंद्र प्रमुख जे इथं उपस्थित होते त्यांना जे उपस्थित आहे त्यांना हात वरती करण्यास सांगितले आणि मग वाटते 18 आसपास शक्ती केंद्र प्रमुख आहे. म्हणजे जसं आपण नजर आणेवारी काढतो तशा नजर आणेवारीमध्ये तर पीक उत्तम दिसत आहे, पण नजर आणेवारीवरून आपल्याला अंदाज घेता येत नाही. मग आपण काय करतो की नजर आणेवारीच्या पुढची पद्धत ही आहे की जाऊन आपल्याला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने त्याची मोजणी करावी लागते, मोजमाप घ्यावं लागते. आता पुढचा आठवडा हा नजर आणेवारीमध्ये आर्वी ग्रामीण आर्वी शहर तर मला आकडा माहीत नाही, पण आर्वी ग्रामीणमध्ये तर उत्तम काम दिसत आहे. पण जसं मी सांगितलं की बूथ म्हणजे वर्षभर भारतीय जनता पार्टीची सक्रिय यंत्रणा ही बूथवर सुद्धा आपल्याला कार्यान्वित करायची आहे. आणि फक्त बूथवर कार्यान्वित नाही करायचे, 6 महिन्यानंतर आपल्याला तर पेज प्रमुख सुद्धा करायचं आहे आणि 1 वर्षानंतर पेज समिती करायची आहे. म्हणजे आपल्या मोदी साहेबांचा, अमित भाईंचा आणि नड्डाजीचा फारच मोठा संकल्प आहे. आम्ही गमतीने म्हणालोय म्हणजे पेज समिती अगर हम करेंगे तो वो मतदार यादी रहेगी कि भाजप के कार्यकर्ताओं की यादी हो जाएगी. पण मोठं स्वप्न आहे की पहिल्यांदा बूथ सक्रिय करणे, दर महिन्याला बूथची मिनिमम किमान 1 बैठक व्हावी ही या माध्यमातून अपेक्षा आहे. शक्ती केंद्र प्रमुखांनी आपल्या अंतर्गत येणाऱ्या बूथमध्ये 1 महिन्यातून एकदा भेटीला जावं ही अपेक्षा आहे. मग आत्ता आपल्याला काय करायचं आहे, तर हे बूथ जेव्हा केले हे बूथ मागे केले निवडणुकीसाठी केले, आता आपल्याला या आठवड्यामध्ये आत्ता जेव्हा आपल्याला वाचून दाखवण्यात आलं त्यात 7 दिवसामध्ये या 107 बूथवर शक्ती केंद्र प्रमुख व तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांनी बूथ वाटप करून, कारण तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची संख्या जर विचारात घेतली तर 19-25 वरती तर नक्कीच असेल, 66 आहे. म्हणजे एकाच्या नशिबागा तर 1.5 बूथच येईल. अपेक्षा ही आहे की प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुखासोबत आपल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या बूथवर जाऊन बैठका घ्यायच्या आहेत. आता बैठका घेणे म्हणजे काय, तर बैठक घेऊन फक्त भाषण करायचं नाही आहे. बैठक घेतल्यानंतर पहिल्यांदा तर हे बघायचं आहे की पक्षाकडून तुम्हाला मागच्या बूथच्या सर्व याद्या आल्या असतील, आल्या नसतील तर उपेंद्र कोठेकर किंवा संजय फांजेजीकडून आपली जी मागे केलेली 107 बूथची यादी आहे ती घ्यायची आहे. त्या सर्व बूथमध्ये असणाऱ्यांना निमंत्रित करायचं आहे. मग एकदा हे चेक करायचं आहे की त्या 2 वर्षाच्या अगोदर जी काही बूथची यादी लोकसभेत आपण केली त्याच्यातले सदस्य आता आपल्यात आहे की गेले, सक्रिय आहेत की आता ते मागून आपल्याला पाठिंबा देणारे सदस्य राहिलेत, हे सर्व तपासायचं आहे. मग हे तपासल्यानंतर मेरा बूथ सबसे मजबूत ही जर कल्पना आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण त्या गावामध्ये सर्व स्तरावरच्या लोकांना आपण सक्रियपणे सहभागी केला आहे की नाही. मी आत्ता आजकाल युवा मोर्चा किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये मी आग्रही भूमिका घेतो की ठीक आहे आपली भाजपची संख्या तर भरपूर आहे, जेव्हा बैठक होते तेव्हा 300-400 लोक 500 लोक असतात,
पण मी आग्रहाने एक सांगतो की जो आज 18 वर्षा ते 22 वर्षापर्यंतचा घटक आहे तो भाजपमध्ये कमी दिसतो. आणि मी हट्टाने सांगितलं की मग पुढच्या बैठकीत 20-25 असे तरुण दिसले पाहिजे ज्यांचे आडवे उभे कसे तरी विडे वाकडे केस कापले आहे असे 25 पुरं दिसले पाहिजे. शेवटी आपल्याला सर्वांना सोबत घ्यायचं आहे ना, की आपल्याला फक्त निवडणूक जिंकण्याचं मशीन आपल्या पक्षाला करायचं नाही आहे. निवडणूक जिंकणे हे आपल्या पक्षाचं कधीच ध्येय नाही आहे. आपल्या पक्षाचं ध्येय 13 वैभव अमर रहे मा हम दिन 4 रहेणार आहे. पथका अंतिम लक्ष नाही आहे, सिंहासन पर चढते जाना. आपलं ध्येय काय? समाजाच्या सर्व वर्गांना सर्व समूहांना सोबत घेणं. मग एखाद्या गावामध्ये अनुसूचित जातीची संख्या आहे तर आपल्या त्या बूथमध्ये अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यांचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. अनुसूचित जमातीचं गाव असेल तर अनुसूचित जमातीचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. ओबीसींची संख्या आहे दिसली पाहिजे. युवक दिसले पाहिजे, त्या गावचा एखादा सुशिक्षित दिसला पाहिजे, एखादा रिटायर्ड मास्टर दिसला पाहिजे, एखादा 21-22-23 वर्षाचा मुलगा दिसला पाहिजे. म्हणजे आपली बूथ रचना सर्वंकष करता येईल या दृष्टीने हे बघितलं पाहिजे. बूथ रचना करताना दुसरी अपेक्षा आपल्याला आहे की समजा तो बूथ 800 मतदारांचा आहे आणि आपल्या बूथमधले सर्व सदस्य पेज नंबर 1 आणि पेज नंबर 2 मधलेच आहे. मग पेज नंबर 3 रिकाम, 4 रिकाम, 5 रिकाम, 6 रिकाम, 7 रिकाम, 8 रिकाम, 9 रिकाम. म्हणजे पेज नंबर 1-2 किंवा ती ग्रामपंचायत असेल तर वार्ड नंबर 1 याच्यातले सर्व बूथमध्ये आहे, 2-3-4-5 वार्ड रिकामा, ही अपेक्षा नाही आहे. आणि म्हणून जसं मी सांगितलं की सर्व जाती समूह वर्ग वय पंथ हे बघत असताना आपल्याला त्या गावाच्या बूथमध्ये व्यवस्थित रीतीने प्रतिनिधित्व देता आलं पाहिजे. मग हे दिल्यानंतर आपली अपेक्षा आहे की एक चांगलं रजिस्टर हे आर्वी तालुक्यामध्ये तयार व्हावं. आणि नुसतं रजिस्टर तयार होता कामा नये, त्यामध्ये जो शक्ती केंद्र प्रमुख आहे ही सवय आपल्याला लावायची आहे की महिन्यातून एकदा त्यांनी बैठक केली पाहिजे. आता बैठक करण्याचे 2 प्रकार आहे. एक प्रकार आहे की शक्ती केंद्र प्रमुख असं त्यांनी महिन्यातले कोणतेही 2 दिवस ठरवले पाहिजे, 1 ते 15 तारखेपर्यंतचा 1 दिवस आणि 15 ते 30 पर्यंतचा 1 दिवस. तो बूथ प्रमुख एका दिवशी 2 बूथवर सहज जाऊ शकतो, शक्ती केंद्र प्रमुख. आणि मग अपेक्षा आहे की त्यांनी महिन्याभरात त्याच्या सुपूर्द असणारे जे बूथ आहे त्या बूथवर त्यांनी गेलं पाहिजे. आता बूथवर जाऊन करायचं काय हाही एक विषय आहे. नुसतं बूथवर गेलं, चहा पाणी पिलं आणि वापस आलं असंही होता कामा नये. आणि म्हणून मग दुसरा मुद्दा आपला येतो की बूथवर तो गेल्यानंतर महिन्याभरामध्ये जेव्हा तालुका कार्यकारिणी आपली बैठक घेते त्या बैठकीमध्ये जे विभिन्न विषय आहे, मग महिन्याभरात उद्या जर आपण 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करणार आहोत तर मग एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन जयंती साजरी करण्याच्याऐवजी प्रत्येक बूथपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दृष्टीने त्या बूथपर्यंत आपण एखादा छोटा कार्यक्रम करू शकू का? ज्यांच्या विचारावर आपला पक्ष चालतो आहे, छत्रपतीचा सन्मान हे आपलं ध्येय आहे, त्यांच्या विचाराचा सन्मान आपलं ध्येय आहे, तर मग त्या दृष्टीने आपण करू शकतो का? एक उदाहरण मी दिलं आणि त्या उदाहरणाच्या सारखी अनेक उदाहरणं आहेत. पण ती बूथ आपल्याला सक्रिय ठेवायचं आणि मग 6 महिन्यांनी आपल्याला पेज वरचा एक प्रमुख करायचा आहे. मोठं स्वप्न घेऊन पक्ष चालतोय, त्यासाठी धीरे धीरे आपण संगणकीय व्यवस्थेकडे चाललो आहे. माननीय मोदीजींनी 2014 निवडणुकी जशी संपली, मग आठवतं 26 मे 2014 शपथ घेतली आणि रात्री जेव्हा पहिली बैठक झाली नवीन मंत्र्यांची, तेव्हा मोदीजीचं ते वाक्य प्रसिद्ध होतं. मोदीजी म्हणाले की ठीक आहे, अभी तो ये चुनाव अपने जीता है,
मगर 2019 के चुनाव में सबसे महत्वपूर्ण योगदान ये 2.5 इंच बाय 4 इंच के स्क्रीन का होगा। आणि खरं आहे 2019 मध्ये सोशल मीडिया नावाची यंत्रणा 2 इंच बाय 4 इंचच्या स्क्रीनवर आणि त्या माध्यमातून मतपरिवर्तन, विचार परिवर्तन, मतदारांना आकर्षण 2024 मध्ये तर हे अजून वाढणार आहे। मग आपण त्या बूथवर सोशल मीडियाच्या दृष्टीने आपण ग्रुप्स करू शकणार की नाही? आणि ते ग्रुप करताना असं होतं का म्हणे की बूथ प्रमुख, त्याचा पोरगा, त्याचे वडील, त्याची आई एकच ग्रुप? नाही, तो ग्रुप करताना पुन्हा मी जसं सांगतोय की त्या बूथचा एक सर्वांगीण अशा पद्धतीने पुढे नेता आलं पाहिजे। आणि मग त्यासाठी त्या बूथवर जेव्हा तुम्ही आत्ता बैठक घ्याल जाणार आहात, तर जसं सांगितलं की मी पहिलं काम की आत्ता किती सक्रिय आहे जुन्या बूथपैकी, याच्यामध्ये आपल्याला काही जोडायचे आहेत का? सोशल मीडियाचा ग्रुप आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल का? महिन्याला एक बैठक घेण्याचं नियोजन करता येईल का? आपला शक्ती केंद्र प्रमुख अजूनही जागेवर आहे की नाही की फक्त व्हिजिटिंग कार्डवर शिल्लक करायला आहे? या सर्व गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे। आणि म्हणून हा सप्ताह आहे, हा सप्ताह आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे। आता या ठिकाणी आपण आघात त्याच्यापैकी बूथ प्रमुख किती आहे जरा हात वरती करा बरं। शक्ती केंद्र प्रमुख 18 होते, मोठी संख्या, ठीक, चांगली संख्या आहे। पण आपल्या सर्वांना मोदीजींच्या भाषेमध्ये आपल्याला जर विचार करायचा असेल तर आता आपलं प्रत्येक पाऊल पुढेच पडलं पाहिजे। कितीही काहीही कशाही पद्धतीने कोणीही प्रयत्न केला तरी भारतीय जनता पार्टीच्या विचाराला धक्का लागता कामा नये। आणि यासाठी या बूथच्या रचनेच्या संदर्भात साधारणतः आपल्या सर्वांना नियोजन करायचं आहे। आज मी इथं आलो आहेत, देवेंद्रजी एका ठिकाणी गेले आहेत, चंद्रकांत दादा एका ठिकाणी गेले आहेत। हे पाठवण्याचं कारण म्हणजे आम्ही रिकामे होत हे नव्हतं, त्याचं महत्त्व। आणि मी आरवी यासाठी घेतलं तेव्हा मला माहीत नव्हतं एवढं तुमचं उत्तम काम आहे, चांगलं काम केलं अध्यक्षजी, छान काम केलं। पण एक गोष्ट नक्की आहे की देशामध्ये 700 जिल्हे आहेत, 700। पण या 700 असे 2-4 जिल्हे आहे की ज्याच्यामध्ये तर विशेष वैशिष्ट्य आहे, आणि त्यापैकी एक वर्धा आहे। वर्धा यासाठी आहे की ज्या ठिकाणी महात्मा गांधींनी 1930 पासून 1948 पर्यंत 18 वर्ष, म्हणजे वर्ध्याच्या भूमीमध्ये काय शक्ती आहे, ऊर्जा आहे, कणाकणामध्ये काय पवित्रता आहे, हे थोडं शांत डोक्याने विचार का। क्विट इंडिया, चगे जाव, अंग्रेजो भाग जाव, हे याच भूमीतून आवाज दिला काय? आता असं म्हणतात की ज्या भूमीतून महात्मा गांधींनी अंग्रेज को भगा दिया आणि इंग्रजांना देशातून हकलल्यानंतर, युनियन जॅक खालती आल्यानंतर महात्मा गांधींचं ते प्रसिद्ध वाक्य आहे जे काँग्रेस वगैरेंनी ऐकलंच नाही। महात्मा गांधी म्हणाले की अब अपना सबका काम खत्म हो गया, काँग्रेस विसर्जित करा, अन्यथा तुम्ही सत्ता प्रिय व्हाल, तुमच्यासाठी योच खुर्ची पाहिजे, हे स्वप्न असे ना बाप बडा ना भैया, द होल थिंग इज दॅट की भैया सबसे बडा रुपया, काँग्रेस नेस्त नाबूद होईल, काँग्रेस समाप्त होईल, म्हणून त्यांनी सांगितलं विसर्जित करा। महात्मा गांधींना तर काँग्रेसच्या सर्व नेत्यांमध्ये उद्या जर विचारलं की राहुल गांधी बुद्धिमान की महात्मा गांधी बुद्धिमान, तर या देशामध्ये 138 कोटी लोक म्हणे महात्मा गांधीच बुद्धिमान, असं कोणी म्हणेल का महात्मा गांधीपेक्षा राहुल गांधी बुद्धिमान? असं कोणीच म्हणणार नाही। आणि असं कोणी म्हणतगाच तर महाराष्ट्रात 4 मानसिक रुग्णालय आहे, तिथं आपण पाठवू। आता महात्मा गांधींनी सांगितलं होतं
कि कांग्रेस विसर्जित करा। मग आपकी काही जबाबदारी आहे की नाही गांधीजींचं पूर्ण स्वप्न करण्याची की नाही ऐकायचं? राष्ट्रपिता आहे, आता राष्ट्रपिता म्हणायचं आणि पुत्रांनी ऐकायचं नाही असं कसं होईल? आपण राष्ट्रपिता म्हणतो ना, मग राष्ट्रपित्याची जबाबदारी ही आपल्या वर्धेच्या सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुत्र म्हणून पूर्ण करायची आहे। आणि जे मोदीजींनी नारा दिला काँग्रेस विसर्जित करा, याचा अर्थ काँग्रेस विसर्जित करा नाही, काँग्रेसचा बकासुरासारखा भ्रष्टाचार करण्याचा जी वृत्ती आहे, तुष्टीकरणाची जी वृत्ती आहे, देश आणि मतपेटी यामध्ये मतपेटीला महत्व देण्याची वृत्ती आहे, जाती जातीमध्ये आपल्या सत्तेच्या स्वार्थासाठी विष पेरण्याची जी वृत्ती आहे, त्यागा। आपण बूथ शक्ती केंद्र यागा शक्तिशाली बनवत जनाजनाच्या मनामनापर्यंत अमृताचा थेंब पोचवण्याचं काम करायचं आहे। आणि मला विश्वास आहे तुम्ही सर्वजण या आर्वी ग्रामीण आर्वी नगर परिषद मधल्या क्षेत्रातले सर्व कार्यकर्ते ज्या उत्साहाने इथं आहात, तुमच्या चेहऱ्यावर मला भविष्यातला विजय दिसतोय, तुम्ही सर्वजण या सप्ताहामध्ये पूर्ण शक्तीने काम करायचं आहे। आणि हे करत असताना फक्त अपेक्षा एकच ठेवतो, मधात जेव्हा मी 14 दिवस या कोरोनाच्या काळामध्ये एका रूममध्ये राहिलो, मग रिकामाच होतो, क्वारंटाईन होतो, आणि मग मी खूप वाचायचो तेव्हा काही कथा मग खूप आवड गया। त्याच्यात एक कथा होती की एका मोठ्या कंपनीला म्हणजे शेल नावाच्या कंपनीला 14 मिलियन बॅरल ची क्रूड विहीर करायची होती, क्रूड विहीर, भीती होती एवढी मोठी क्रूड विहीर करणं ऍक्सिडेंट होतील, माणसं मरतील। मग ते एका सायकॉलॉजी इंडस्ट्रियल सायकॉलॉजीवर एक्सपर्ट असणारे एकाकडे गेले, त्यांनी फी घेतली किती माहीत आहे? आपल्या रुपयामध्ये 10 कोटी रुपये फी घेतली आणि सांगितलं काय, हे 13 एक्झिक्युटिव्ह लोक गेले शेल कंपनीचे 13 एक्झिक्युटिव्ह, त्यांनी सांगितलं की तुम्हाला हे जे शिवधनुष्य आहे 14 मिलियन बॅरलचं, हे तुमचं म्हणणं आहे ना अपघात न होता यशस्वी करायचं आहे, पैसे तर घेत गे। आणि नारा आणि मंत्र आणि विचार काय सांगितलं का, तुम्ही फक्त एवढंच करायचं की 6 महिने दर बुधवारी शनिवारी 4 तास बसायचं आणि लहानपणीच्या गप्पा गोष्टी करायच्या। हे 13 एक्झिक्युटिव्ह यांना वाटलं हे का फसव गे, यांनी फुकट पैसे गेले, लहानपणीच्या गोष्टी करायच्या। पण जेव्हा 6 महिने आता पैसे गेलेच म्हणून ते जेव्हा एकमेकाशी एकत्र येऊन चर्चा करायचे 4-4 तास लहानपणीच्या गमती जमती, त्यांच्या लक्षातच आलं नाही की ते 13 च्या 13 एक जीव कधी झाले, एका विचारामध्ये कधी परावर्तित झाले, एकमेकाबद्दलचा स्नेह कसा निर्माण झाला, एकमेकाची आत्मीयता कशी वाढली, एकमेकांचं प्रेम कसं वाढलं। अन्यथा राजकारणामधली सर्वात मोठी अडचण एकच आहे की एकमेकाचे पाय ओढायचे, एकमेकाला दोष द्यायचा, एकमेकाची निंदा करायची, चांगलं कमी आणि दुसऱ्याचे दोष जास्त दिसतात। आणि आपल्यापैकी अनेकांना मग ती गोष्ट कधी ऐकली असेल पण पुन्हा ऐकावी, जसं एखादं गाणं चांगलं वाटलं तर 2 वेळा ऐकतो ना, तर ही गोष्ट कदाचित ऐकली असेल पण मला आवडते की एकदा असाच एक व्यक्ती ENT स्पेशालिस्ट डॉक्टरकडे गेला नाक कान घशाच्या, आणि त्या डॉक्टरला म्हणा का, डॉक्टर साहेब माझ्या बायकोला ऐकू येत नाही, ती बहिरी आहे, तिला औषध द्या। डॉक्टर म्हणा का, अरे मी ENT स्पेशालिस्ट आहे पण पेशंट पाहिल्याशिवाय आणि किती साऊंड कॅपॅसिटी ती ऐकते हे समजल्याशिवाय मी औषधी कसं देईल, तुम्ही बायकोला घेऊन या। तो व्यक्ती म्हणा का, माझी बायको येणार नाही, ती तुमच्याकडे यायला तयारच होत नाही, कारण तिला हे मान्यच नाही की तिला ऐकू येत नाही। डॉक्टर म्हणा का, मग मी काय करू शकतो? नाही म्हणा का, तुम्ही तरी काहीतरी करा, औषधी द्या।
मग डॉक्टर म्हणाला बरं ठीक आहे, मग असं कर तू इतका हट्टच करतोय, तू घरी जा आणि तूच एक प्रयोग करून घे की 15 फुटावरून पहिल्यांदा बायकोगा एखादा प्रश्न विचार आणि उत्तर आलं नाही मग 10 फुटावरून विचार, मग पुन्हा उत्तर आलं नाही 5 फुटावरून विचार. आता हा घरी गेला 15 फुटावरून प्रश्न विचारला बायकोगा, आज भाजी कशाची केली, अगं काही उत्तर आलंच नाही. मग 10 फुटावर गेला, अगं आज भाजी कशाची केली, पुन्हा उत्तर आलं नाही. म्हणून हा 5 फुटावर गेला, पुन्हा जोराने म्हणाला अगं भाजी कशाची केली, बायको म्हणाली हो मी 3-3 सांगतोय भाजी भेंडीची केली, भेंडीची केली. बैरा हा होता आणि दोष बायको का देत होता. तर असं अपघ्यामध्ये अनेकदा होते, आपली आपली चूक अपघात दोष दुसऱ्यावर टाका. मग असं वाटतं की आपण सर्वजण एक सूर एक विचार एक जीव होऊन भारतीय जनता पार्टीने नेहमीच ही भावना व्यक्त केली की ही पार्टी नाही हा परिवार आहे, हा परिवार आहे. मग या परिवारामध्ये आपण आर्वी ग्रामीणमध्ये पूर्ण शक्तीने बूथ सबसे मजबूत या भावनेने कार्य करत, एकमेकाच्या बद्दल आपुलकी निर्माण करत, सुबद्ध सुयोग्य नियोजनाच्या माध्यमातून पुढच्या कालखंडात भारतीय जनता पार्टी ही जनसामान्याच्या हृदयातली पार्टी व्हावी या दृष्टीने कार्य करावं ही अपेक्षा आहे. या सप्ताहाच्या बाबतीत आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता, त्या प्रश्नाचं उत्तर देऊन मी बसेल. पण नियोजन मात्र तालुका अध्यक्ष दादाराव केचेजी गफाट साहेबांनी एकत्रित येऊन उत्तम निर्णय करावं, किंवा जेव्हा 2-3 महिन्यांनी मी पुन्हा मग याचा आढावा घ्यायला येईल तेव्हा मला वाटतं की याचं सुंदर बुकलेट असावं, प्रत्येक बूथ प्रमुखाचा फोटो असावा, त्या गावाच्या लोकसंख्या म्हणजे तुम्ही तर खरं तर पुढच्या वेळी केली तेव्हा लोकसंख्या अनुसूचित जाती किती जमाती किती असं पूर्ण म्हणजे समजा उद्या आता तुमचं जळगाव गाव असेल तर टोटल पॉप्युलेशन 3,369, शेड्यूल कास्ट 409, शेड्यूल ट्राईब 133 आहे. मग अशा गावामध्ये बूथमध्ये तुम्ही या पद्धतीने अनुसूचित जाती जमाती हे कशा आपल्या याच्यामध्ये, जसं तुमचं जाम गाव आहे त्याच्यामध्ये 317 अनुसूचित जातीचे आहे, मग त्याच्यात अनुसूचित जाती मातोडा 195 अनुसूचित जातीचे आहे, तुमचे सावगपूर आहे 227 आहे. असे जी काही गावं ज्या पद्धतीने असतील त्या पद्धतीने हरडोगी आदिवासी लोकसंख्या जास्त आहे, तर अशा सर्व गावामध्ये अतिशय अभ्यासपूर्ण नियोजन विवेचन करून आपण हे कार्यक्रमाचं नियोजन आणि सप्ताह साजरा करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्यापैकी कोणाला काही विचारायचं असेल पक्ष म्हणून किंवा आपल्या संघटनेच्या बाबतीत नियोजनाच्या बाबतीत विचारायचं, याचा अर्थ तक्रारी करण्यासाठी नाही, नाहीतर मी माझ्या गावचा रस्ता सांगितला होता आणि दादारावनी अजून आमदार निधी दिला नाही त्यासाठी ही बैठक नाही. संघटनेसाठी काही विचारायचं असेल सांगा.